सिनियर इन्स्पेक्टर तेजस्विनी सावे, कायद्याच्या बाहेर न जाता जी खोटी गन तुम्ही मीडिया समोर दाखवलीत ना, ती या पोलीस स्टेशन मध्ये घेऊन तुम दोनों का प्यार देख के मुझे ऐसा लग रहा है ना कि दिशा सिर्फ मुझे ही कैसे मिले, सापड़ली नहीं है। भार्गव तू सॉरी हुशार आहेस रे, काय लपेटे मारतो सिनियर समोर। त्या तेजस्विनी जर या पडणी चेक केलाय, डेंजर ऑफिसर आहे माहित आहे, तो तिलाच बाटलीत उतरवतो काय तर म्हणे काय, गणच खोटी होती गेणार। सर माझ्यावर हल्ला झाला तेव्हा तुम्हीच मला ऍडमिट केलं होतं ना, म्हणजे काय मीच होतो तुला ऍडमिट करणारा, अरे माझ्यामुळे तुझा जीव वाचलाय। मग ती गण तुमच्याच कडे नसेल हे कशावर, पकडतो रे आता याची ओव्हर स्मार्टगिरी बरी नाही। कसं आहे भार्गव, तुझ्यावर ज्याने गोळी चालवली ना त्याच्यावर तू गोळी चालवलीस, आता त्याच्या हाताला गोळी लागली, बंदूक खाली पडली, तो पळून गेला असं म्हणू शकतो। तुमच्या म्हणण्याने काय होणार, माझं म्हणणं असं नाहीच आहे, पुरावे असं सांगताय। ज्या दिवशी घडलं ना तो अख्खा घटनाक्रम एकाने रेकॉर्ड केला। पण सर माझी सर्व्हिस गन तुम्हाला मिळाली तशी ती दुसरी गन पण मिळायला पाहिजे होती ना। हा अरे मला तोच प्रश्न पडला, ती गन गेली कुठे, जादूची गन असेल काय रे। मी तेच म्हणतोय गन खोटी होती, आता तुम्ही विश्वास ठेवत नाही मी काय करू। अरे मरू दे ना, तरी ती काय असेल ते असेल, मला काय करायचं, सस्पेंड माणूस मी। बरं तू चहा पिणार आहे, बोलण्याचे ना तर माझी चहा थंड झाली, दुसरी न गरम ए गरम दे रे। हॅलो, हा हा या मानेची शाळा दिसते सगळी, तर याचेच दात याच्याच घशात घालायचे। पण सर शेम टू शेम खोटी गाणं आणणार कुठून। सर मला एक सांगा, पूर्वी तुम्ही कुठली एखादी गन विकत घेतली होती का। एक नाही दोन घेतल्या, त्यातली एक गन मी माझ्या नावावर घेतली, दुसरी तुझ्या नावावर। आता अविनाशच्या हातात कुठली गन आहे। सत्यजित भालेकरच्या नावावर जी गन आहे ना ती मिळायला पाहिजे, मग गेम बदलू शकतो। पण सर किती सापडलेली, त्या गन मधून फायर झाली हे कसं मॅच करणार। नाही होऊ दे ना मॅच नाही होऊ दे, कन्फ्युजन क्रिएट होईल ना कळलं का। पुढे काय करायचं ते तेजस्विनी बघून घेईल। ठीक आहे सर, हा ठेवा फोन। ममता मेरे को पता माजरा क्या है। अगं कसला माजरा, बघ मला समजत नाही तुझ्या दिमाग मध्ये काय चाललंय, आय दिन देख रही हूँ गलती से बहुत कुछ बोल के जाती है तू। मी काय बोलले आता। उस दिन मेरे को हेमंत बोली, अभी बोली कि दिशा तेरे को मिली नहीं है। अगर ते मी चुकून असं बोलू, तुने सब कुछ डायरी में लिखा है क्या। ममता देख सच सच पता मेरे को, नहीं तो मेरे को डायरी चुरानी पड़ेगी। असं काही केलंस तर तुझं माझं नातं संपेल। अरे सीधा रिश्ते पे क्यों आती है तू, मी तो ऐसे ही बोली ना। अच्छा मेरी माँ कम से कम मेरे को तो बता दिशा के मिलने का राज, किधर से लाई तू उसको, और तेरे को जब पता था कि वो भालेकर है तो फिर डीएनए टेस्टचा नाटक का केलस। नहीं नहीं मी नाटक नहीं केलं शन्नू, मला खरंच माहित नव्हतं, म्हणजे खर तर रघुनाथ काकांची आणि माझी त्यावेळची ती शेवटची भेट होती।
रघुनाथ काका, अविनाश का पा? हो, अब उनका क्या? आका काय झालं, मानसीचा खून झाला म्हणून मी घर सोडून पळाले. ते लपछपत राहत होते ना. तुला माहितीये ना, गुरुमाने आपल्याला सिग्नल वरती भीक मागायला सांगितली होती. मला ते पटत नव्हते ग, म्हणून मी काही दिवस काढले. तसेच दोन चार दिवस भुकी पण राहिले. पण शेवटी असं येऊन ना मी रघुनाथ काकांना फोन केला आणि पैशाची मदत मागितली. ते बिचारे पैसे घेऊन आले सुद्धा. पण ते आले तेव्हा त्यांच्या हातात एक छोटस बाळ होत. मी विचारलं ते कोणाचं बाळ आहे, पण ते काही बोले ना. मी शेवटी त्यांना त्यांच्या मुलाची अविनाशची शपथ घातली. तेव्हा मला म्हणाले की ते बाळ कोणीतरी त्यांना अनाथ आश्रमात द्यायला सांगितलंय. मी कोणी असं विचारल्यावर परत काही बोले ना. मी खूप प्रयत्न केला त्यांनी सांगण्यासाठी, पण त्यांनी नाही सांगितलं. मी त्या बाळाकडे पाहिलं, मला खूप दया आली त्या बाळाची. त्या बाळामध्ये मला माझ्या जगण्याचा मोटिव दिसला. म्हणून मग पुढे एकही प्रश्न न विचारता मी ते बाळ त्यांच्याकडून मागितलं, माझ्याच वळ घेतलं, त्यांच्याकडचे पैसे घेतले आणि एकही प्रश्न न विचारता तिथून निघाले. ये सब तूने डायरी में लिखा है क्या? नाही, मानसीचा खून झाला त्या दिवशी जे लिहिलं ना ते शेवटच. त्यानंतर मी घर सोडून पळाले आणि पायाला भिंगरी लागल्याप्रमाणे इथे तिथे धावतच होते. मग मी ममता म्हणून जगायचं ठरवलं आणि तो सगळा भूतकाळ त्या डायरीत बंद करून टाकला. तो आगे क्यों नाही लिखा? कारण मला नव्हतं लिहायचं. कारण पुढे जर मी काही लिहिलं असतं ना तर मला देशाबद्दल पण सगळं लिहावं लागलं असत. आणि मला माझ्या कुठल्याच भूतकाळाशी देशाला जोडायचं नव्हतं. मला नव्हतं जाणून घ्यायचं ती कोण आहे, कुठून आली, तिचे आई वडील कोण आहे. कारण ते मला कळलं असताना तर मला तिच्या आई वडिलांकडे दिशाला सुपूर्त करावी लागली असती. आणि मला नव्हतं करायचं असं. म्हणून मी पुढचा काहीच विचार केला नाही. दिशा ही माझीच मुलगी आहे असंच समजून तिला वाढवलं, तिच्या सोबत जगले. जेव्हा ती सत्यजितची मुलगी आहे असं कळलं ना, तेव्हापासून मला जो राग आलाय तो शांतच होत नाहीये. मला माझ्या दिशाला माझ्यापासून दूर नाही करायचं. आणि जो असा प्रयत्न सुद्धा करेल ना त्याला मी सोडणार नाही. आज ममताला जी धमकी दिली आहे ती पोकळ धमकी वाटता कामा नाही. त्यामुळे काहीतरी घडायलाच हवं. पण ह्या सगळ्या आधी त्या दिवशी नेमकं काय घडलं ते मला आठवायला पाहिजे. आठव रे सत्यजित, आठव. त्या दिवशी काय घडलं आठव. त्या दिवशी मानसीचा खून झाला. त्या दिवशी आबांनी मला जबरदस्ती बेंगलोरला जायला सांगितलं होतं. कदाचित आबांना मी तिथे थांबायलाच नको होता. पण का येस त्या दिवशी म्हाताऱ्यालाच काहीतरी कांड करायचं होतं नक्की. यु मीन माझ्या आईचं पूत? डोंट ब्रेक माय थॉट्स. मला सगळं व्यवस्थित आठवू दे प्लीज. आठवलं. त्या दिवशी दुपारी एक माणूस आबांची चौकशी करत आला होता. त्या आधी तो तिथे आलेला मला आठवत नाहीये. नाही 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 तो कधीच आलेला नव्हता तिथे.
येस, तोच हेमंत होता. तुम्हाला त्याचा चेहरा आठवतोय का? साहेब 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 साहेब, त्यापेक्षा आपण एक काम करू टाकू ना, आपण त्या केचरवाल्याले बोलू ना. हो, तो नसते काय, तो असा 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 चित्र काढते तो, नाही काय 100% काढून तो. त्याला केचर असं म्हणतात. हो तेच आहे केचर, ते आपण. शट अप बोल किया, जस्ट शट अप. बोलून बोलून माझी लिंक तोडू नकोस रे. हाच एकदम पोचलेला माणूस वाटत होता मला. आठवलं, हेमंत राणे होता. पण तो तिथे का आला होता? मला तर दुपारी निघायचं होत आणि पार्टी तर रात्री होती. हा दुपारी का आला होता? मे बी प्री प्लॅनिंग असेल. असू शकत. 10 माणूस जर का रात्रीपर्यंत तिथे होता तर कुणाच्या रूम मध्ये होता? आबांच्या, विश्वजितच्या, मानसीच्या रूम मध्ये होता का? प्रतीक्षाच्या रूम मध्ये होता. नाही नाही नाही, तो आबांच्याच रूम मध्ये होता. येस डेफिनेटली. पण याचा काही प्रूफ आहे का? प्रतीक्षा तुझी मॉम, त्याचा प्रूफ प्रतीक्षाकडे असणार. लाव लाव तुझ्या मम्माला फोन लाव लवकर. मी आणतो तुमचा फोन इकडे. हे बघा तुमचा फोन. रिया कुठे आहेस तू आणि कधी परत येतेस? ए मी बोलतोय. तू रिया कुठे? रिया नाही, शक्ती. असो हे सोड. मला हे सांग, तू हेमंत राणेबद्दल तुला काही माहिती आहे का? हे नाव कधी ऐकलंय असं आठवतंय का तुला? नाही. हे बघ नीट आठव, ज्या दिवशी मानसीचा खून झाला त्या दिवशी आबांनी मला जबरदस्ती बेंगलोरला पाठवलं. तेव्हा सत्यजीत तू बेंगलोरला गेलाच नव्हतास. ए हा मुद्दाच नाहीये. मला हेमंत राणेबद्दल माहिती हवी आहे. हेमंत राणे हा कोण होता? कुणाच्या जवळचा होता? आबांच्या जवळचा होता? हा विश्वजितचा मित्र होता? हा मानसीचा मित्र होता? तू तेव्हा तिथे होतीस? तिथे होतीस तू? तेव्हा नीट नीट आठव आणि सांग मला काय ते. मला नाही माहित काही. आणि कोण हेमंत राणे? हे नाव कुठून आलं आणि तू मला हे का विचारतोयस? कारण मला संशय आहे. हेमंत राणेने मानसीचा खून केलाय आणि तेही कोणाच्या तरी सांगण्यावरून. मला याविषयी काहीही माहित नाही. आणि जर का तुला त्या हेमंत राणेविषयी माहिती हवी असेल तर एकच पर्याय आहे, ती लाल डायरी. जर या नावाचा कोणी माणूस असेलच तर त्याचा उल्लेख त्यात नक्की असेल. एक म्हणे, लाल डायरी कुणाशी? कोणत्या लाल डायरी बद्दल बोलतेस तू? सांगते, पण त्याआधी रियाला US ला पाठव आणि एक सल्ला देते तुला. या बाकीच्या भानगडीत पडण्यापेक्षा ना भालेकर इंडस्ट्री तुझ्या हातून निसटत चाललीये, त्याच्याकडे जरा लक्ष दे. नाहीतर उद्या तुझ्या हातात काहीच नसेल. काय झालं? काय झालं? अगं त्या बैला तिकडे अमेरिकेमध्ये, इथल्या खबरा कोण पोहोचवत आहे? कोण पोहोचवत आहे? काय म्हणाली ती? ती मूर्ख बाई मला सल्ला देते त्या सत्यजित बाडेकरला. फुकटचा सल्ला. फॅक्टरी वाचव, फॅक्टरी वाचव. अगं सांग त्या मूर्ख बाईला, जर का म्हाताऱ्यानं सेबीच्या फॉर्मवर सह्या केल्या तर मी फॅक्टरी वाचवू शकेन. शकेन काय, 100% मी फॅक्टरी वाचवेन हे सांग तिला. सगळ्यात महत्वाचं सांग,
फुकटचा सल्ला नको. हे भुलक्या, शोधून काढा हा हेमंत राणे कोण आहे. शोधून काढ नाही तर मी काय करेन माहितीये. ह्या माझ्या या लॉन मध्येच जिवंत गाडेन जिवंत. मारून टाका मला, मारून टाका या लॉन मध्ये मला जिवंत गाडून टाका. शोधून काढ बोलक्या, शोधून काढ हेमंत राणे तर मी खरंच तुला जिवंत गाडेन. तुझे हे जे फालतू जोक्स आहेत ना, तुला फिरवून फिरवून कुठे टाकून घ्यायला लागतील असा विचार कर रे. हा हेमंत राणे. शक्ती मॅडम, मला असं वाटायला लागलंय की सरांना आपल्याला दवाखान्यात दाखवायला पाहिजे डोक्यात, नाहीतर काही खरं दिसत नाही बघ. सध्या ना तू हेमंत राणेला शोधून काढ, नाहीतर मला तुझं काही खरं वाटत नाही. आणि हे जे काही मध्येच शुद्ध बोलायचा प्रयत्न करतोयस ना, खलतू वाटतोय. नको करस, जमत नाहीये तुला. मॅडम आफ्टर ऑल ना तुम्हाला माझं सगळं बोलणं आणि मीच फालतू वाटायला लागलोय. कळतंय ना, निघमुख. ठीक आहे, हर किसी के नसीब में हीरा नहीं होता, लेकिन मैं कभी कोशिश नहीं छोडूंगा. ओ मॅडम, काय निघालात घरी? काय माने, हजेरीची सही करायला 5 मिनिटं लागतात. तुम्ही 11:30 लावले. 11:30 झाले? बापरे, मी निघालोच होतो, आता तुम्ही दिसलात म्हणून थांबलो. बरं, तुम्हाला कुठे ड्रॉप करायचंय का? बसा. सत्यजित भालेकरांना विजिट द्यायची असेल ना तर मी येतो सोबत. आता नाही भेटायचंय, गरज लागली की मी सांगेन. ओके, गुड नाईट. तुमच्या ज्युनियरला विचारा, त्याला कुठे ड्रॉप करायचंय का. ए भार्गव, मॅडम विचारतायत कुठे ड्रॉप करायचं काय तुला. नाही नको, आधीच कायमचं ड्रॉप केलंय, आणखी काय करणार. काही बोललात का? सिनियर समोर काय बोलणार. थँक यू, लिफ्ट साठी विचारलं. माझ्याकडे माझी बाईक आहे जुनी, पाठवते ना. आणि काय आहे, मी परिस्थितीनुसार बदलत नाही, परिस्थिती बदलण्याची धमक ठेवतो. थँक्यू, थँक्यू सो मच. सिरियस झाला तर होतो, मध्ये मध्ये सिरियस होत होतो. मानेंचा आदर्श घ्या, बघा कसे खाऊन पिऊन मस्त टुणटुणीत झालेत, एकदम बिंदास. बिंदास नाही, याला बेशरम म्हणतात. बघा ना, सस्पेंड झालाय माणूस, चेहऱ्यावर कसली खंत नाही, निर्लज्ज. सिनियर समोर लाचारी. काय मला त्या कॅटेगरी मध्ये जायचं नाही, मी असा फिट चांगला आहे टुणटुणीत. अच्छा, म्हणजे तुला म्हणायचंय की माने करप्ट आहेत आणि तू एकदम क्लीन आहेस. मानसी सरनाईकची केस अजून क्लोज का नाही झाली? ती केस 20 वर्षांपूर्वीची आहे आणि त्याचे पुरावे जवळजवळ नष्ट झाले. तुझ्या माहितीसाठी सांगते, मानसी सरनाईकच्या मर्डर केस साठीच माझी इथे पोस्टिंग झाली आणि 15 दिवसात मला अहवाल वरती पाठवायचा आहे. सो आय नीड इमिजिएट रिझल्ट. काय करायचंय ते करा त्यासाठी. इट्स माय ऑर्डर, कळलं? माने तुम्ही गाडीत जाऊन बसा, मला तुमच्याशी ऑफिशियली बोलायचंय. गुड नाईट.
सर, ह्या मॅडमने तर बॉम्बच टाकला. 15 दिवसात केस सॉल्व कशी होणार? पण तेवढं DNA रिपोर्टची कॉपी उसी पेटी में रख देना, छुपा के उसको भी. मतलब तेरे वो पुराने फोटो रखे ना जिस पेटी में, उसमें लाल डायरी. शिर्के सर, टेबल वर दिशा आणि ममताजींचे DNA रिपोर्ट घेऊन ये. ओके सर.